आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्यास जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस. पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील यांचा आत्मविश्वास. शैक्षणिक गुणवत्ता सुधारली तर येणाऱ्या काळात जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस येतील असा विश्वास पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील यांनी व्यक्त केला. शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील म्हणाले, शैक्षणिक गुणवत्ता सुधारली तर 100% परिवर्तन होऊन पुढील वर्षी स्वतःहून मुले शाळेत येतील. यावेळी सागर पुजारी, रावसो बोरगावे, रवी पुजारी, नितीन वायदंडे, विजय खवाटे, शीतल पाटील, प्रतिभा कांबळे, मुख्याध्यापक संपत कोळी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा त्रिशला कुपाडे, स्नेहल माळी, सावंत मॅडम, नंदीवाले सर, लोहार सर आदींसह सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोथळीहून सुभाष इंगळे. आणि या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की या शाळेत काहीतरी सुधारणा 100% होईल, आम्हाला आत्मविश्वास वाटतो. त्याचबरोबर जर शैक्षणिक गुणवत्ता सुधारली तर 100% परिणाम होऊ शकतो. फक्त MRP चांगल्या असल्यामुळे ऍडमिशन घेऊन तुमच्याकडे जास्त गरज होईल असं काही नाही. शैक्षणिक गुणवत्ता तुम्ही जर सुधारला तर 100% परिवर्तन होऊन पुढच्या वर्षी तुम्हाला ऍडमिशनला तुमच्याकडे स्वतः मुलं येतील एवढं मला खात्री आहे.